आम्हाला विश्वासात न घेता भारतीय माणसाने ही उमेदवारी लादलेली आहे, त्यामुळं ह्या मतदारांचा आक्रोश आहे की ह्यापैकी कोणी उमेदवार राहू देत, आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून धरलेल्या आहे महाविकासाच्या नेत्यांना. ती आता वेळ पूर्णपणे गेलेली आहे, आम्ही आता थांबू शकत नाही. आम्ही ही निवडणूक कुठल्याही पासून लढवणार. चंदगड विधानसभेचे अपक्ष उमेदवार आप्पी पाटील यांनी आज चंदगड शहरात भव्य असे शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचा अर्ज भरला. मतदारसंघातील विविध गावातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते, तर महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. आजच्या ह्या शक्ती प्रदर्शनने सर्वांचे लक्ष वेधले. याच अनुषंगाने संवाद साधले ते कोल्हापूर लाईव्हचे अभिजित मांगले यांनी. सध्या आपण आहोत चंदगड शहरामध्ये. अपक्ष उमेदवार विनायक उर्फ आप्पी पाटील यांनी लाखोचा जनसमुद आहे चंदगडमध्ये लढलेला आहे. ह्याच अनुषंगाने स्वतः विनायक उर्फ आप्पी पाटील साहेब पाटील साहेब नमस्कार. काय वाटतं एकंदरीत हा जनसमुदाय बघून आणि जनतेचा जल्लोष बघून? हा जल्लोष बघून सर्व सर्वांना त्यांना घाम फुटलेला आहे, कारण आम्ही महाविकास आघाडीचे जे लोक आहेत ते सर्व एकत्रित आहेत. यापूर्वी सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलेलं होतं आणि यापैकी कुणालाही उमेदवारी द्या म्हणून आम्ही सांगितलं, परंतु आमचं कुणी ऐकलं नाहीत. परंतु आम्हाला विश्वासात न घेता भारतीय माणसाने ही उमेदवारी लादलेली आहे, त्यामुळं ह्या मतदारांचा आक्रोश आहे की ह्यापैकी कोणी उमेदवार राहू देत, आम्ही त्यांना भरघोस मताने निवडून देणार. तुमचं काय मत आहे आजच्या हा जनसंपर्क बघता? गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या तालुक्यामध्ये सार्वजनिक सामाजिक काम करत आलेलो हे सर्व आम्ही कार्यकर्ते आहे. आम्ही गेले एक महिनाभर महाविकास आघाडीच्या नेत्यांना आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्या असं आम्ही वेळोवेळी त्यांना सूचना विनंती केली. तरी देखील आमच्या या विनंतीचा सूचनेचा महाविकास आघाडीच्या प्रमुख राज्यातल्या नेत्यांनी विचार केला नसल्यामुळं गेली 2 वेळा चंदगड विधानसभा मतदारसंघाचा मी विधानसभेची निवडणूक लढलेला कार्यकर्ता आहे. त्यामुळं चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व आमच्यावर प्रेम करणारे आमच्या सर्व या कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्यावर काम करणारे जे प्रेम कार्यकर्ते आहेत, आई बहिणी आहेत, महिला आहेत, मतदार आहेत, त्या सर्वांनी सांगितलं की साहेब कुठल्याही परिस्थिती यावेळेला तुम्ही दोघांपैकी कोणीही उमेदवार व्हा, आम्ही तुम्हाला निवडून आणण्याचा 100% प्रयत्न करू. त्यामुळे आम्ही आज ठरवलं आहे की आज आम्ही अपक्ष म्हणून हा अर्ज दाखल केलेला आहे आणि प्रचंड असल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या वेळेला विधानसभेत जाणार ही 100% काळा डोंगरची रेग आहे. 35 हा आमच्यावर आता प्रमुख जनतेची बंटी पाटील साहेब चंदगडमध्ये होते, तुमची कुठेतरी मन धनी करणार या कुठेतरी तुमच्याशी बोलणार करणार आणि पुन्हा सगळ्यांना एक मंचावर आणणार असं काही साहेब? आता काय की आम्ही विकास आघाडीच्या माध्यमातून त्यावेळेला आम्ही त्यांना विनंती केलेली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांना. ती आता वेळ पूर्णपणे गेलेली आहे, आम्ही आता थांबू शकत नाही. आम्ही ही निवडणूक कुठल्याही पासून लढवणार.
धन्यवाद। महायुतीचा पराभव करणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे, त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा पराभव कोण करू शकतं तर यापैकी कोणी करू शकतं याची खात्री आणि याचा विश्वास आजच्या जनसमुदायानं आपल्याला दिलेला आहे। त्यामुळे जनसमुदायाचा निर्णय हा जनतेचा निर्णय आणि जनतेच्या निर्णयामध्ये आमचा जनतेचा आमदार आज निवडून आलेला आहे, एवढं मी सांगतो।